नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांचाही अभ्यासणार आहोत. पा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा. प्रश्न पहिला ओ, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून ह्या चार गुणांसाठी आपण उत्तरांसहित विधाने वाचू. एक, वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते. दोन, खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. तिसरे विधान, ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या दरम्यानचा प्रदेश ग्रामीण प्रदेश म्हणून ओळखला जातो. चौथे विधान, लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखी नसते. प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. पाच गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, दांडी पदयात्रा कोठून व केव्हा निघाली? उत्तर, दांडी पदयात्रा गुजरातमधील साबरमती आश्रमातून 12 मार्च 1930 रोजी निघाली. दुसरा प्रश्न, आझाद हिंद सरकार स्थापन केल्यावर सुभाषबाबूंनी भारतीय जनतेला कोणते आव्हान केले? उत्तर, सुभाषबाबूंनी भारतीय जनतेला तू मुझे खून दो मे तुम्हें आझादी दूंगा असे आव्हान केले. तिसरा प्रश्न, इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती? उत्तर, उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडमध्ये येणाऱ्या भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी इंडिया हाऊसची स्थापना करण्यात आली. चौथा प्रश्न, ग्रामीण भूमी उपयोजना शेती का महत्वाची असते? उत्तर, ग्रामीण भागातील जास्तीत जास्त भूमीचे शेतीसाठी उपयोजन केले जाते म्हणून ग्रामीण भूमी उपयोजनात शेती महत्वाची असते. पाचवा प्रश्न, भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? उत्तर, भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात लिहा. चार प्रश्न दिलेले आहेत, कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 6 गुणांसाठी. पहिला प्रश्न, दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर गांधीजी निराश होऊन भारतात परत आले? उत्तर, कारण दुसऱ्या गोलमेज परिषदेत सरकारने अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला, दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली गेली, गांधीजींनी मत्तेक्य निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरल्याने दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ते निराश होऊन भारतात परतले. दुसरा प्रश्न, प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान का ठरले? उत्तर, चले जाओ चळवळीच्या काळात भारतात अनेक प्रति सरकारे स्थापन झाली. या सरकारांनी कायदा व सुव्यवस्था टिकवण्याची आणि गुन्हेगारांना शासन करण्याचे काम चोखपणे केले, यामुळे प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले. तिसरा प्रश्न, भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक सांगा. उत्तर, भूमी उपयोजनावर हवामान, मृदा, जमिनीच्या उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. चौथा प्रश्न, समाजात कायद्यांची गरज का असते? उत्तर, समाजात भिन्न विचार, दृष्टिकोन, श्रद्धा आणि भिन्न संस्कृती असणारे समूह आणि व्यक्ती असतात. कायद्याच्या आधारे त्यांच्यातील संघर्ष व वाद शांत करता येतात म्हणून समाजात कायद्यांची गरज असते.